सिनेमा सृष्टीतील अत्यंत धक्कादायक बातमी। तमिळ सिनेमा सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक मनुबाला यांचे आज निधन झाले आहे। वयाच्या 69व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। गेल्या 2 आठवड्यांपासून ते यकृताशी संबंधित आजाराशी झुंज देत होते, मात्र ती त्यांची झुंज आता अपयशी ठरली आहे आणि एक मोठा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे। मनुबाला यांच्या निधनानंतर तमिळ सिनेमासृष्टीवर शोककळा पसरली आहे। मनुबाला यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक अभिनेते आणि दिग्दर्शक श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत। त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे। मनुबाला यांना त्यांच्या विनोदासाठी ओळखले जाते। त्यांनी त्यांच्या सिनेमासृष्टीत 35 वर्षाच्या कारकिर्दीत 450 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले। मनुबाला यांनी 1979 भारती राजाचा पुथिया वरपुगल या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले। त्यांनी अनेक चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या। मनुबाला यांनी 1982 अगया गंगाईमधून दिग्दर्शनात पदार्पण केले होते। त्यांनी जवळपास 25 चित्रपटांचे दिग्दर्शन केले। पिल्लई नीला, ओर कावलन, एन पुरुषार्थन एनाकू, मटुमथन, करुप्पू वेल्लई, मलू वेट्टी मायनर आणि परंबरियम या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शनही केले होते। मालिकांमध्ये काम करण्याबरोबरच त्यांनी अनेक TV शोचे दिग्दर्शनही केले होते। निर्माता म्हणूनही ते फार प्रसिद्ध होते। जर असं अष्टपैलू व्यक्तिमत्व जर आपल्या सिनेमासृष्टीतून जात आहे तर निश्चितच प्रत्येकाला धक्का बसणारच। तर त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच मी ईश्वरशनी प्रार्थना करतो आणि त्यांना